प्रेक्षकहो नमस्कार. अध्यात्म आणि विज्ञान यांच्या समन्वयाने जगामध्ये शांतीचा संदेश देणारं एकमात्र विद्यापीठ ते म्हणजे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांनी साकारलेलं MIT हे विश्वविद्यापीठ, सरांच्या संकल्पनेतून साकारलेली विश्वशांती केंद्र आळंदी, माईल्स MIT पुणे आणि समस्त गावकरी मंडळ रामेश्वर आयोजित संत श्री गोपाळबुवा महाराज अखंड हरिनाम सप्ताह श्रीरामकथेचा भव्य दिव्य कार्यक्रम नुकताच पार पडला, तीच कथा आपणा सर्वांकरता आम्ही या चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलो आहोत. 14 वर्षांच्या वनवासाला निघालेले राम, सीता आणि लक्ष्मण या प्रसंगी लक्ष्मण आणि उर्मिलेचा संवाद आणि भरताचे आपल्या भावांवरील प्रेम या कथेतून सांगितले गेले. पाहूयात की कथा सांगतायत हरिभक्त परायण रामराव महाराज ढोक. जाताना पत्नीला आवाज दिला, रामेश्वरजी आवाज देतच असतात लोक, हा द्यावाच लागतो. येतो बरं का, चाललो बरं का, येतो बरं का, चाललो बरं का, येतो बरं का. अरे कुठं चालला वनवासात, रामेश्वरला चालला, लातूरला संध्याकाळी जेवायला हजर, तरी चाललो बरं का, येतो बरं का, चाललो बरं का, येतो. 14 वर्षासाठी चालले होते लक्ष्मणराव, आवाज दिला सकाळी. रामेश्वरजी नीट ऐका, उर्मिला मैं जा रहा हूं 14 साल भैया के साथ. उर्मिला रडतच आली बाहेर. ब्राह्मण काका हे नीट ऐका, रडत का आली? रात्रभर जागी होती. कारण चित्र रेखाटलं होतं रामेश्वरजी राम राज्याभिषेकाचं. सीता डाव्या भागाला, राम बसले सिंहासनावर, छत्रधारी मागे आहे. पूर्ण चित्र तयार झालं होतं. तिच्याजवळ प्रवीणा नावाची दासी रंगाचं साहित्य घेऊन, आणि ते राम सीता सिंहासनावर बसल्याचं चित्र आपल्या बापाला जनकाला सप्रेम भेट पाठवणार होती. उर्मिला शेवटचा हात फिरवणं चालला होता. चित्र तयार झालं होतं, वेळ सकाळची आहे. आणि पतीचा आवाज ऐकला आणि हातातला ब्रश घाबरून पडल्यामुळे वला ब्रश पडला आणि पूर्ण राज्याभिषेकाचं चित्र बिघडलं. रात्रभराची मेहनत वायाला गेल्यानं उर्मिला रडत रडत बाहेर आली. का रडतेस? मी रात्रभर जागे, राज्याभिषेकाचं चित्र तयार झालं होतं, पण तुम्ही आवाज दिला, घाबरले, तो ब्रश पडला, चित्र बिघडलं. वेळेवर बिघडलं उर्मिले, इकडेही बिघडलं. चित्र बिघडलं ना, इकडेही बिघडलं. मी चाललो वनवासात दादाच्या सोबत 14 वर्षाकरता. पतिदेव आपके साथ आकर आपकी साधना में बाधा नहीं बनूंगी, लेकिन प्रार्थना है, मेरी दीदी जानकी बहुत भोली भाली है, तो मेरे दीदी को 14 साल संभालो. म्हणून रामेश्वरजी आमच्या एकत्रित कुटुंबापेक्षा रामाचा वनवास श्रेष्ठ का? स्वतःच्या दुःखाची काळजी नाही, दुसऱ्याच्या दुःखाची चिंता. मेरी चिंता मत करो, मेरे दीदी को संभालो. राम लक्ष्मण सीता तिघी निघाल्याची वार्ता सगळीकडे. बस तोरणं तुटली, केळीचे खुंट आडवे पडले, गुड्या उतरल्या, पाय घासून रांगोळ्या मिटल्या, फुलवाती विजल्या, उदास वातावरण झालं. कैकेयी आली, रामा राज्य कोणाचं आहे? माझ्या भरताचं. सगळे वैभव त्याचंच आहे. उतरवा अंगावरचे कपडे पोशाख. वल्कलं दिली सीतेच्या हातात, वल्कलं कैकेयी देऊ लागली. एवढ्यात वसिष्ठ गुरुदेव आले आणि सीतेच्या हातात वल्कलं देताना गुरुजींनी कैकेयी पाहिली आणि विजेसारखे कडाडले. शांत स्वभावाचे साधू होते वसिष्ठ. आज मात्र क्रोध आवरला नाही. हातातला दंड वर झाला, डोळे टोमॅटोसारखे झाले गुरुजीचे, पांढरी दाढी हालू लागली आणि हातात वल्कलं देत असताना कैकेयीवर विजेसारखे कडाडले गुरुजी वसिष्ठ. खबरदार कैकेयी, कल से देख रहा हूं क्या नाच नचाया तूने. अरे बनवा श्रीराम को है, सीता को नहीं. आर्य संस्कृत दीप जलाने के लिए उनके पीछे पीछे जा रही जानकी. अगर तूने सीता को वल्कल दिए, मैं कुलगुरु वशिष्ठ कहता हूं अयोध्या को आग लगा दूंगा, जला डालूंगा पूरी अयोध्या. आता घाबरली कैकेयी. हाँ रामचंद्र प्रभु वसिष्ठ गुरुजीच्या पाया पडले. लक्ष्मणजी, सीता माता आणि एक महत्त्वाचं, रामेश्वरजी, गुरुजी मला जगाला काही म्हणू द्या, पण आता अयोध्या सोडताना आठवण माझ्या भरताची येते आणि माझ्या भरतासारखा बंधू जगात कोणाला मिळाला नसेल. माझा भरत येईल ना गुरुजी, त्याचा राज्याभिषेक करा, पण जर जमलं तर जंगलात मला संदेश पाठवा. क्या करोगे?
जिस दिन मेरा भाई भरत राजा बनेगा उस दिन मैं चित्रकूट पर भिल्ल को साथ लेकर नाचूंगा महाराज, दूसरा क्या। हे बंदो प्रेम पा, निघाले। दशरथजी मूर्छा संपली, सुमंत जिला सांगितलं, रथ सज्ज करा, रथामध्ये तिघेजण बसले, मागे सगळा समाज निघाला। पहिला मुक्काम तमसा नदीच्या कोरट्या पात्रात आहे। राजकीय क्षेत्रातल्या मंडळींनी उत्तर शोधावं बरं का रामेश्वरजी, त्यांच्यासाठी मी सुरुवातीला, हर समस्या का जबाब, जीवनातल्या सर्व प्रश्नाची उत्तरं, थोडं काही मनाविरुद्ध झालं, 15 दिवसापासून नाचत असतात, अध्यक्ष आमचा होणार, अध्यक्ष आमचा होणार, अध्यक्ष आमचा होणार, अध्यक्ष आमचा होणार। आणि मग अध्यक्ष निवडीच्या दिवशी, रामेश्वरजी तुम्हाला चांगलं माहिती आहे, अध्यक्ष निवडीच्या दिवशी 10-20 जीप गाड्या, त्याच्यात गुलालाचं पोतं, हार, गुच्छे, भेळ, बाटल्या, बिस्लरीच्या पाणी चांगलं मिळत नाही म्हणून, आणि वेळेवर दुसऱ्याच अध्यक्षाचं नाव पुढं आलं की रामेश्वरजी चालले पाय आपटत गावात। काय झालं? वाटोळ झालं का? दुसराच झाला अध्यक्ष, होऊ देणं, कसं काय होऊ देणं, 15 दिवस नाचत होतो आम्ही, आमचा अध्यक्ष होईल म्हणून। अरे तूच नाचत होता का भाऊ? हे तर त्रेतायुगापासून आहे रे परंपरा, 15 दिवस तर अयोध्या नाचत होती राजा राम राजा होईल म्हणून। काय झालं? तुमच्यापेक्षा अवघड राजकारण रामाचं होतं, एका रात्रीत 2 बाया गेल्या रे विरोधात, माणसं नाही बाया, एक मंथरा मावशीन, एक कैकेयी काकू, हे तर कळतं ना तुम्हाला रामेश्वरजी, माणसं नाही बाया गेल्या विरोधात, आणि 2 बायांनी सकाळी हाकलला राम वनवासा, तर तुझा अध्यक्ष वेळेवर बदलला तर काय बिघडलं? अरे पराजय हे विजयाची पहिली पायरी असते। तुम्ही हातात नारळ घ्या आणि फोडायला सुरुवात करा, पहिल्या दणक्यात नाही फुटलं शर्माजी, दुसऱ्या दणक्यात नाही फुटलं, तिसऱ्या दणक्यात 2 तुकडे, म्हणजे पहिले 2 फुकट गेले का भाऊ? अरे पहिल्यानं थोडं क्रॅक केलं, दुसऱ्या दणक्यानं जास्तच क्रॅक केलं, आणि तिसऱ्यानं तर 2 तुकडे केले, म्हणजे पहिले 2 दणके तेवढेच महत्त्वाचे आहे। तसा आता पडला, पुन्हा पडला, पण हे क्रा शेवटी विजय, 5 वर्षे वाट पा ना, आता पडला म्हणून काय बिघडलं? त्यानं 14 वर्षे वाट बघितली, तुला 5 वर्षे दम निघत नाही का? हे कायसाठी आहे? वस्त्र बदल करा राज के, वलकल पहिने आज, बणके हेतु मिलन चले माता के दरवाज। ज्या पावलानं सिंहासनावर बसणार होता रामेश्वरजी राम, त्याच पावलानं वनवासात निघाला, हे नीट आहे का? निघाले तमसा नदीच्या कोरड्या पात्रामध्ये, मध्यरात्री दगड उशाखाली घेऊन झोपले राम सीता, लक्ष म्हणजेचं रडणं सुरू झालं, त्याच्यामुळे सीतामाईला जाग आली, प्रभूला जाग केलं आणि सुमंताला सांगितलं रथ अयोध्येकडे नेल्यासारखा दाखवा, पुढे आणा जंगलामध्ये, तो अयोध्येकडे रथ नेल्यासारखा दाखवला आणि पुढे जंगलात त्या रथामध्ये येऊन बसतात राम लक्ष्मण सीता, शृंगवेरपूरला आले। तो शृंगवेरपूरचा राजा गुहक त्याला कळालं आणि गुहकाला माहिती होतं हा भगवान आहे, मला चरणाला हात लावू देणार नाही, पण धरून वंदन करू देईल ना म्हणून 25 फुटावर उभा राहून हात जोडले त्याने। एक पापी आपकी शरण में आया हूं भगवान, तुलसीजी बोले जो स्वयं को पापी कहता है पुण्य का पहला कदम होता है। उडी टाकली प्रभू पळत आणि त्याला कडकडून मिठी मारली शर्माजी, हे रामराज्याचं उद्घाटन आहे, रामराज्य केवळ भाषण दिल्यानं येत नाही, रामराज्य गरिबाच्या झोपड्यात जाऊन त्यांचे अश्रू पुसल्यानं रामराज्य येतं। पकड दिली झाली, पायावर डोकटून दर्शन घेतलं, मेरे नगर में चलो बोले, 14 साल में किसी के नगर नहीं जाता। मग तिथे थांबवलं, संध्याकाळची वेळ, सगळे भिल्ल आले, प्रभूला आग्रह केला कुछ खाओ, प्रभू बोले 3 दिन बीते बिनु जल पाना, 3 दिन जलपान भी नहीं किया, आज कुछ खाना पड़ेगा मालिक। श्री भगवान फल कचु खाई, रात्र संपली, सूर्याचा उदय झाला, वडाचं दूध सीतामाईनं रामानं लक्ष्मणानं सुमंत रडू लागले, तो डोक्यात दूध घातल्यावर रोडाचं, तिघापैकी एखाद्याला वापस आणायला सांगितलं मालकाने, आप तो भलीभांती जाणते हो रघुकुल की गरिमा, प्राण जाय पर बचन न जाय, काय निरोप सांगू मालकाला, पित्याच्या चरणी नमस्कार सांगा, तब्येतीची काळजी घ्या। लक्ष्मणाला विचारलं तुमचा काय संदेश, काय संदेश,
म्हातारपणात पत्नीच्या नादी लागून प्रिय पुत्राला वनवासात पाठवलं, काय संदेश? प्रभू म्हणाले, जाऊ द्या लक्ष्मण गरम डोक्यात, सांगू नका बाबाला. सीतामाईला विचारलं, तुमचा काय संदेश? सीतामाई म्हणाल्या, दशरथ पित्याच्या चरणी माझा नमस्कार सांगा आणि म्हणावं, आपल्या पत्नीला दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणप्रिय पुत्राला वनवासात पाठवणारा असा एक वचनी राजा या सीतेला जन्मोजन्मी सासरा मिळावा एवढी तुमच्या सुनेची इच्छा आहे म्हणावं. ढसढसा रडले सुमंतजी. आता पुढे निघाले राम, लक्ष्मण, सीता आणि गोहकजी. एक नावाडी नावेचा दोर झाडाला बांधलेला आहे, नावेत बसलेला आहे. प्रभू त्याला नाव मागतात, मागे नाव न केवटू आणा. इथे का मागतात? जगाला देणारा भगवंता इथे मागणी का मागतो याचं कारण आहे. हा प्रसंग गंगेच्या काठावर आहे शर्माजी, आणि गंगेला भक्ती म्हटलेला आहे. आणि भक्तीचे दोन विभाग आहे, निष्काम आणि सकाम. तसं गंगेलाही दोन भाग आहे, एका भागाला पाणी वाहतं, एका भागाला रेती उघडी पडते. जिकडे गंगेत रेती उघडी पडते तिकडे भोई समाजाचे लोक शेती करतात. टरबूज, कलिंगड, डांगरी, डांगर, काकडी हे सगळे त्यांचा व्यवसाय आहे. ते खरं बिगर फवारणीचं पाणी न देता ओलाव्यावर तयार झालेलं. आमचं मध्य प्रदेशमध्ये कथा होती कमलनाथजी, तिकडे छिंदवाडा कनान नदी अख्खी यावेळेला डांगरं टरबूज, कारण तिचं पात्र उघडं पडते, बारीक रेती त्या कनान नदीमध्ये. मग ते पहा, बिगर फवारणीचं आहे ते रामेश्वरजी पीक, आणि रेतीतलं आहे, पाणी द्यायचं नाही, ओलाव्यावर तयार होते त्या नुसत्या ओलाव्यावर. मग त्याची चव पहा. आता ते माणसाने सुधरून मातीत आणलं आणि इंजेक्शन देऊन पुन्हा लातूरच्या हातगड्यावर नेलं. अरे ते खरं तो भोई समाजाचा व्यवसाय. हां, ज्या भागाला टरबूज आहे, काकडी आहे, डांगर आहे, तो गंगेचा सकाम तट, पाणी आहे तो निष्काम तट. नावाडी टरबूजाच्या बाजूला नाही, पाण्याच्या बाजूला, म्हणजे भक्तीच्या सकाम तटावर नाही, निष्काम तटावर. आणि निष्काम तटावर जो भक्त बसला तो भक्त देवाला मागत नाही, देव त्या भक्ताला मागतो. म्हणून मागी नाव, इथून सुरुवात झाली. उठत नाही, कोण्या गावाचे म्हणून चौकशी करत नाही, बसल्या बसल्याच छोत शिला बाई नारी सोहाई पान तेन काठकडी नाही तरण युमुणी घरणी होई जाई बाट परिमुरी नाव उडाई. आपण या भागामध्ये पाहिले राम, लक्ष्मण आणि भरताचं बंधुप्रेम. भेटूयात या पुढच्या नव्या कथेसह पुढच्या भागात. तोपर्यंत बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. नमस्कार. पहिला फायदा आहे लखन के हाथों मरण, दुसरा फायदा गंगा के तट पर मरण, तीसरा फायदा भगवान के सामने मरण, चौथा फायदा मरने के बाद पत्नी बच्चे रोएंगे तो भगवान आंसू पोंछेगा, पांचवा फायदा भगवान को प्रेत यात्रा में हाजिर रहना पड़ेगा, और छठवा फायदा जो प्रेत यात्रा में हाजिर रहता उसको दसवें के दिन भी रुकना पड़ता. लखन ने हिसाब लगाया, लंबा हिसाब लगा रहा लंगोटी वाला, 10 दिन रुकने की बात कर रहा, मारने लायक नहीं, पुनः बाण बाता ठेवला.